ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा। राजगृहावर तोडफोड़ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा। यू आर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांची मागणी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर दिनांक 7 जुलै 2020 रोजी संध्याकाळी 2 अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली। त्याच घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली गेली। तसेच घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आली। याच घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे लवकरात लवकर आरोपीस पकडून कडक कारवाई करण्यासाठी 8 जुलै रोजी युवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन सादर केले आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की सदर वास्तू ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून सामाजिक अस्मितेचे प्रतीक आहे। बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी ही घर बांधली होती। जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात। इतकं महत्त्वाचं हे स्थान आहे, सर्व भारतीयांसाठी हे महत्त्वाची प्रेरणादायी वास्तू आहे। सदर घटना भारतीय मानवतेला काळीमा फासणारी आहे, त्यामुळे संपूर्ण जगात देशाची प्रतिमा मलिन झालेली आहे। यावेळी रिपाईचे भास्कर भटकर, गौतम शेगुकार, गोपाल औचार, विकास तेलगोटे यांच्यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावरती ज्या अज्ञात समाजकंटकांनी जो हल्ला केला, त्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वप्रथम निषेध करतो। या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कधी संविधान जाळलं जातं, कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूवरती हल्ला केला जातो। या देशात, या महाराष्ट्रात, या समाजावरती अन्याय अत्याचारांच्या शृंखला ह्या वाढतच आहेत। तेव्हा आज मुंबई येथे ज्या राजगृहावरती ज्या अज्ञात समाजकंटकांनी जो हल्ला केला, त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर काही कारवाई करण्यासंदर्भात माननीय SDO मॅडम यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यांचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे। यांनी तत्काल आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वाचनासाठी जे वास्तू निर्माण केली, ही एक महाराष्ट्रासाठीच नाही, देशासाठीच नाही, तर जगासाठी ही एक प्रेरणादायी स्थळ आहे। जर या अशा स्थळावरती जर असा हल्ला होत असेल, त्याचं संरक्षण जर केल्या जात नसेल, तर निश्चितच गृह विभाग हा कुठंतरी कमी पडत आहे। तेव्हा माझी माननीय अनिलजी देशमुख यांना विनंती आहे की राजगृहासारखे जे असे प्रेरणास्थार स्थळ आहेत, त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण त्वरित पावले उचलावी, आणि जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या घटना घडू नये, यासाठी आपण कठोर पावले उचलून संबंधित आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई करावी। कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाकडून जर अन्यथा विलंब झाला, तर निश्चितच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शासनाच्या कोरोनाच्या संदर्भात जे निर्देश आहेत, त्या निर्देशाचं पालन करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची जबाबदारी शासनाने घ्यावी।